तीळ बीज प्रक्रिया याच्यामध्ये आपण UPSC साफ हे कृषीनाशक घेतलेलं आहे आणि पंजाबराव कृषी विद्यापीठाचं ND11 नावाचं तिळाचं बियाणं वापरलेलं आहे, जे की डबल सर्टिफाईड असतं आणि याची बीज प्रक्रिया केली आहे की जसं आपले बुरशीजन्य रोग उगवतीच्या वेळेस पिकाला लागतात आणि आपलं पिकाची उगवणशक्ती कमी होती किंवा मग ते खोडाच्या मार्फतसुद्धा आपल्या खोडावर त्याचा दुष्परिणाम होतो, तर अशामुळे 25 ml पाणी घेतलेलं आहे याच्यामध्ये या मापाच्या सहाय्यानं आणि तसं बरेच जण 5 ग्रॅम सांगतात पण आपण माहिती आहे का 10 ग्रॅम वापरतो कारण की त्याचं पूर्णपणे लागवण होत नाही. हा कलर जसा याने चांगल्या प्रकारे घेतलेला आहे, पूर्णपणे हिरव्या रंगाचा दिसून आलेला आहे आणि हे बीज प्रक्रिया केल्यानंतर याला सावलीत वाळू घालावा लागतो. आता याच्यानंतरची जी प्रक्रिया मी शेतामध्ये गेल्यानंतर जसं आपण ट्रॅक्टरच्या सहाय्याने खतात ती बियाणं म्हणजे तीळ हे जे आहे हे लागवणीचं खूप बारीक बियाणं असल्या कारणामुळे याला खतात किंवा रेतीमध्ये मिश्रण करून पेरणी यंत्राच्या सहाय्यानं पेरावं लागतं. तर हे मी तुम्हाला शेतामध्ये गेल्यानंतर पुढचा व्हिडिओ आपण कंटिन्यू करू.